गुड मॉर्निंग। आज आपल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जैतापूर या ठिकाणी आपण नवीन प्रयोग या ठिकाणी शिकत आहोत। प्रयोगाचं नाव आहे संस्पदन किंवा अनुकंपन, त्याला इंग्लिश मध्ये रेझोनन्स असं म्हणतात। या ठिकाणी समोर तुम्हाला एक मॉडेल दिसतंय, त्यावर वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्या दिसतंय। एकूण किती पट्ट्या आहे? सहा। सर्वांनी लक्ष द्या, फार सोपा प्रयोग आहे। सहा पट्ट्या आहे का? आणि सर्वांचं जे परिमाण आहे सारखं आहे का? सारखं आहे? नाही। काही उंच आहे, काही थोडं मध्यम आहे, आणि काही फार लहान उंचीच्या सुद्धा पट्ट्या आहे। बरोबर आहे? आणि सर्व एकाच धातूपासून किंवा एकाच पदार्थापासून त्या तयार झालेल्या आहे। तर बघा, प्रयोगाचं विशेष असं आहे की प्रत्येक वस्तूमध्ये एक कंपन असतं। काय असतं? कंपन। आता हे जे काही मॉडेल आपल्याला दिसतंय, हे जे काही मॉडेल या ठिकाणी दिसतंय रेझोनन्सचं, अणुकंपनचं, तर या ठिकाणी बघा, मोठ्या परिमाणाची किंवा मोठ्या उंचीची जी काही पट्टी आहे तिला जर आपण कंपन दिलं तर काय होणार आहे? तर अजून जी काही दुसरी मोठ्या त्याच परिमाणाची जी काही पट्टी असेल ती फार वेगाने कंपन करणार आहे। एक जादू सारखा प्रयोग आहे। आणि लहान आकाराची केली म्हणजे सफेद रंगाची जर आपण कंपन केली तर ही जास्त कंपन करणार आहे, आणि ही निळ्या रंगाची केली तर निळ्या रंगाची जास्त कंपन करणार आहे, आणि लाल रंगाची केली तर लाल रंगाची होणार आहे। याचं कारण असं आहे की समान पदार्थापासून तयार झालेले वस्तू आणि समान परिमाणाची वस्तू यामधील अणुकंपन हे एक समान असतं। काय असतं? कंपन हे समान असतं। आता आपण बघूया या ठिकाणी, बघा, सर्वांचं लक्ष आहे। बघा, आता आपण काय करूया, सफेद रंगाची जी पट्टी आहे तिला आपण कंपन देऊया। बघा, असं धरायचं आणि सोडायचं। कोणती अणुकंपन कशाचं जास्त होतं ते मला सांगा। बघा, सर्वात जास्त कशात झालं? त्याच परिमाणाचं आणि त्याच उंचीची जी काही पट्टी आहे सफेद रंगाची त्याच झालं की नाही? आता बघा, आता आपण लाल रंगाची पट्टी बघू। बघा, सर्वात जास्त कशाचं झालं कंपन? लालचं झालं। आता निळ्याचं बघू आपण। बघा, झालं का? झालं। याचा अर्थ असा आहे की समान पदार्थांपासून बनलेले जी काही वस्तू आहे आणि त्याचा परिमाण म्हणजे काय? लांबी रुंदी, त्याची लांबी रुंदी सुद्धा समान आहे, अशा ज्या काही वस्तू आहेत यांचं नैसर्गिक वारंवारिता ही समान असते, याला वारंवारिता म्हणतात। तर असा हा प्रयोग आहे। तर लक्षात असू द्या, समान परिमाण समान पदार्थापासून तयार झालेल्या वस्तूचं नैसर्गिक वारंवारिता ही कशी असते? समान असते। आवडला प्रयोग? समजलं? लक्षात आलं? ओके, थँक्यू।